आणि बातमी साताऱ्यातून कराड पाटण तालुक्यात मान्सून पावसाने तब्बल महिनाभराने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाच्या जोरदार आगमनामुळे कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचं पाहायला मिळाले. वीज पुरवठा दुरुस्त करण्याची वीज वितरण कंपनीकडून तारांबळ उडाली आहे. वीज वितरण कंपनीची वीज दुरुस्त करण्यासाठी तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या देखील कोसळल्या आहेत. तब्बल महिनाभराने मान्सून पावसाने कराड पाटण तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. या जोरदार मान्सूनच्या आगमनामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणचे वीज पुरवठे खंडित झालेत तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या देखील उन्मळून पडल्या आहेत.